नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. गाईज, तर आज आपण अशा जागेवर चाललोय, म्हणजे आपण चाललोय शॉपवर. आमच्या दोघांची मिसअंडरस्टँडिंग झाली होती, ती क्लिअर झाली, त्याच्यामुळे मी वापस चाललोय शॉपवर आता रोशनच्या. तर चला पहिले तर शॉपवर जाऊ, मग बघू काय होतं. मस्तपैकी नाश्ता करून घेऊ पहिले, तर आपल्याला मस्त आणली आहे. आता खीर नाश्ता करून घेऊ आणि त्याच्यानंतर जाऊ आपण शॉपवर. गाईज, तर शॉपवर पोहोचलोय आणि आलेला मस्तपैकी नवीन नवीन स्टॉक भरलाय रोशनने आता भारी. आणि आता बघू कसं वाटतं दुकानावर. आपल्या शॉपमध्ये नवीन मुलगी लागली कामासाठी, अमृता नावाची. कशी अमृता होती, काम जमतंय ना तुला एकदम व्यवस्थित? ओके, ऑनलाईनचं काम तीच बघणार आहे आणि बाकी या साईडला मी बघणार आहे. तर नवीन नवीन स्टॉक बघू शकता किती आणलाय. जॅकेटच सर्व आहेत, दाखवील मी थोडा सगळं खोलून तुम्हाला एक एक करून. मस्तपैकी आपल्याला नाश्ता आणलाय, तर आम्ही चौघं पण नाश्ता करणार. चल खोल, चल आता काय खोल, लवकर रोशन येईल तोपर्यंत खाऊन घ्या. आपण प्लेट आणल्या पुढे चार, म्हणजे इथे एकच आहे. असं सेम आहेत, बरोबर. चल टाक, चल टाक. आमची पॅकिंग चालू आहे, आपले पॅकिंग करून झालेले आहे. आता जसे आपले टिक मार्क करून घ्यायचे जे काही पार्सल पॅक केले. मी बोलतो त्याच्यावर टिक मार्क. हा तू बोल ना, तर तसं समजून. बरोबर, भूषणचं नाव टिक मार्क. तर असे पार्सल भरते आम्ही याच्यामध्ये. आता पार्सल झालेत भरून आणि घेतलेत मोठं पार्सल. पार्सल भरत, गाडी कुठे आपली? गाडी इथं ना, तिकडे आहे का? तर चला. काय तर पोहोचलं आता कुरिअरच्या इथं. रेग्युलर मी इथंच यायचं पार्सल करताना. आज पण आले मावशीला भेटतो, बघू काय बोलतो. काय तर पार्सल तर देऊन झाले आणि मावशी पण एकदम खुश झाली, बोलतायत की बरं झालं बोलते तू आला. रोशन सांगते तर टेन्शन मिटलं बोलते आता. पण ठीक आहे, चला आलो तसं ही. आता वापस जॉब करणार आहे तिथंच रोशन येतं. तर चला आता जाऊ शॉपवर, पहिले तर काहीतरी ज्यूस वगैरे पिऊन घेऊ आणि मग शॉपवर जाऊ. तर घरी आलो आता जेवण करण्यासाठी. वैभवाने मी डायरेक्ट घरी आलो, आता जेवण वगैरे करू आणि मग शॉपवर निघू लगेच. गाईज, तर मस्तपैकी अंड्याची भाजी घेतली आणि भात घेतलाय खायला. तर चला फटाफट जेवण वगैरे करून निघू लगेच. गाईज, तर पोहोचलो शॉपवर. आता जेवण वगैरे करून झालंय, मस्तपैकी आलोय. आता शॉपवर जसं जे काही काम असेल ते करून घेऊ. बघू टी शर्ट कसे वाटते इकडा. हा भारी वाटत टी शर्ट, घे तुला तर विकायचा ठेवलाय. हा घे, दे तुला. तेज रोशनला विचारतो. आताच प्रमोशन केला ना या टी शर्टचा, एकदम भारी. तो भी धंदा मी एवढ्या भारी मध्ये भारी दिसणार. तो भी घाल ना, तो वाला पण घालून घेऊन जा. सगळे घेऊन जाऊ सगळे. ट्राय करू का? कर, जर तुला आवडेल तो ट्राय कर. सचिन काय आलं तुला, काय इमोशनल झालंय? उद्या असून का नाही ना राग आला माझा. चीटिंग करताय तू, चीटिंग 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 करताय तू. काही तर मस्त बी. आमचं चाय पियाचं टाइम झालंय. काय मागू लागे? कॉफी का चाय? कॉफी आहे, कॉफी. सचिन कॉफी पी 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 पी. सचिनचं काय माहित, रागवलं वाटतं माझ्या. सचिनला जी वस्तू पाहिजे ती मी नाही घेतली. समजले हो, समजले आप, समजले हो ना? असं झालं वाटतं. पी चाय पी, मग तुला ही चाय पाहिजे होती ना, मी नाही घेतली. काहीच सर, भरपूर टाइम झाला सगळा ब्लॉग शूट केला ना, बरेच कस्टमर वगैरे होते त्याच्यामुळे. आणि नवीन नवीन स्टॉक तर भरलाय. सचिन दाखवतं का आता? उद्या जाऊ दे काहीच, उद्या. तू चालली आता? किती वाजता? अरे बापरे, सोडायला नाही शकत. आम्हाला इथं 10 वाजेपर्यंत थांबा लागेल. तसं नाही, सचिन येईल. सचिन सोडशील ना? सचिनला लई किंमत आहे सगळ्यांची. एकदम मी नाही करत, पण सचिन करतो. सचिन रिस्पेक्ट करतो, मी बी करतो तसा का नाही. रिस्पेक्ट सगळ्यांची करायला लागते. काय मी सर्वांची करतो, सगळ्यांना माहीत असेल. चांगलं आहे, मी वाईट नको समजून. बाय बाय. ए सचा, जा सोडून ये. सोडून इथे रिक्षा लागतात, त्या रिक्षात बसून जा डायरेक्ट खाण्याला. काय मतलब नाही, ऑनलाईन काम बघितलं का तू? ऑनलाईन कामासाठी आणले तुला. हा
चलो चलो जल्दी चलो चलो ऐसे में बड़ा सख्त लौट रहा हूँ लेकिन यार यहाँ में पिघल गया अध्यक्ष माणसांची सुट्टी झाली तर हिची सुट्टी झाली आता चालली घरी तू आता उद्या भेटू परत मॉर्निंगला ओके ये उद्या मॉर्निंगला सकाळी लवकर रडू नको मी काय रडू सचिन रडायचा सचिन रडता दिसतोय सचिन इमोशनल झाला तू चालले म्हणून जा रहा मग चला काम धंदे करा आता तुझी सुट्टी कवा आता दहा गरीब आहे हमारी सुट्टी 10 बजे होगी काही आमची सुट्टी 10 वाजता होती आणि त्याची लवकर झाली जर आपल्याला पोलीसवाल्यांनी पकडलं होतं फोर व्हीलर चालताना तेव्हा कोण कोण होत आपण तिघच होतो मग तू कोणला मारला होता पोलीसवाल्यांनी सचिनला कसं मारलं दाखव एकदा कसा करत होता सचिन ऍक्टिंग कशी करत होता दाखव एकदा सचिनला काय बोलला सचिनला सचिनच्या तोंडाकडे बघून बोलतो चोर बोलतो चोर साहेब माफ करा साहेब बोलला होता साहेब जाऊ द्या ना चुप कर रे तनिया याला तना बोलला तनिया वटाना वटाने बोलला एवढं सा मी हाते भरतो बघा अरे मोबाईलवाले मोबाईल घेतला विकत मग हत्तेवाल्याचा फोन आला मोबाईल स्विच ऑफ मोबाईल बंद करून ठेवला मी घड्याला आवडलं सगळ्या कुठं कुठं घड्याला सर याच्या घड्याल बाथरूमात घड्याल बाथरूम नाही चेंजिंग रूम आहे त्याच्यामध्ये घड्याले त्यात बॉक्स मध्ये घड्याले अजून विचार बसला त्याच्यामध्ये घड्याले याच्यात बी घड्याले घड्याल घड्याल सारे घड्याल सारा पागल होतो घड्याल सचिन यो कितवी ला वाटतो तुला काय यो कितवी ला वाटतो असेल आठवीला नाही 14वीला आहे 14वीला एवढंसं असून वय किती विचार 20 वय रनिंग चालू आहे 20 त्याचा ना रे 20 चालू ना तुझा झाडू मारतो का आता सचिन उदास इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं हूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं। मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।